नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी इन्सायडर या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारा एक प्रश्नसंच पाहणार आहोत तर मित्रांनो हा जो प्रश्नसंच आहे हा मुख्यतः पोलीस भरतीसाठी महत्वाचा असणार आहे तर या प्रश्नसंचमध्ये आपण पहा दोन हजार सोळा दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरा या तिन्ही वर्षी ज्या सरळ सेवा पद्धतीने भरती झालेल्या आहेत त्या भरतीतील काही महत्वाचे जुने प्रश्न आणि या वर्षी आणि गेल्या वर्षी म्हणजे चालू घडामोडीवरील काही आपण आधारित प्रश्न पाहत आहोत तर हा व्हिडिओ फक्त आपला रिव्हिजन म्हणून घेण्यात येत आहे तसेच मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा मॉकटेस्ट पद्धतीने घेण्यात येत आहे तर मॉकटेस्टमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल आणि तीन ते पाच सेकंदामध्ये कमेंट करून आपण उत्तर द्यायचं आहे तसेच मित्रांनो या व्हिडिओची पी डी एफ मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे आपल्या मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलची तर मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला लगेच जाऊन जॉईन करायचं आहे म्हणजे तुम्हाला या व्हिडिओच्या आणि बाकी ज्या काही आपल्या जे काही आपले व्हिडिओ झाले आहेत त्यांच्या पी डी एफ नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाणार आहेत तसेच टेलिग्राम चॅनलवरती आपल्या पहा दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरा या वर्षीचे ज्या काही पोलीस भरतीसाठी झालेले प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका देखील त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो भारतातील सर्वात मोठे एज्युकेशन प्लॅटफॉर्म अँड अकॅडमी यावरती आपण टार्गेट पोलीस भरती दोन हजार एकवीस या नावाने एक नवीन बॅच चालू होत आहे तर ही जी बॅच आहे ही तेरा जानेवारी दोन हजार एकवीसपासून चालू होत आहे तर या बॅचचे एक वैशिष्ट्य आहे की तुम्हाला या बॅचमध्ये सर्वोत्कृष्ट शिक्षकाकडून शिकवणी दिली जाणार आहे महत्त्वाचे टॉपिक असणार आहेत त्यावर फोकस केलं जाईल आणि तुम्हाला पोलीस भरतीविषयी जे काही डाऊट्स असतील ते या बॅचमध्ये क्लिअर होणार आहेत तसेच या कोर्सच्या नोट्स तुम्हाला म्हणजे मराठी भाषेमध्ये देखील मिळणार आहेत या बॅचची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि जर आपला व्ही ए आय जे टेन हा जर कोड वापरला तर आपल्याला दहा टक्के सवलत देखील मिळणार आहे तसेच मित्रांनो डेली करंट अफेअर्स म्हणजे टेस्ट सिरीज आहे त्यामध्ये एम पी एस सी राज्यसेवा आणि संयुक्त या स्पर्धा परीक्षेसाठी सोमवार ते शुक्रवार दररोज संध्याकाळी साडेसात वाजता बॅच चालू आहे आणि ही जी बॅच आहे ही यामध्ये पहा दररोज फ्री टेस्ट होणार आहे म्हणजे तर या देखील आपला व्ही ए आय जे टेन हा कोड वापरायचा आहे म्हणजे तुम्हाला या टेस्ट अनलॉक होऊन जातील तर अन वरती काही विनामूल्य फायदे देखील आहेत तर आपल्याला अनअकॅडमी ऍप हे डाऊनलोड करायचं आहे आपली एक्झाम निवडायची आहे आणि त्यानंतर आपला व्ही ए आय जे टेन हा इन्व्हाइट कोड टाकायचा आहे आणि लगेच आपली बॅच चालू करायची आहे तर या सर्व गोष्टींची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन अनअकॅडमी ऍप डाउनलोड करा आणि फी ए आय जे टेन हा कोड आपला वापर तर पहा आपला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील सध्याचे औरंगाबाद म्हणजेच पूर्वीचे खडकी हे शहर खालीलपैकी कोणी बसविले आहे म्हणजे पहा हा प्रश्न आपल्याला दोन ठिकाणी विचारण्यात येऊ शकतो तर महाराष्ट्रातील सध्याचे औरंगाबाद म्हणजेच औरंगाबाद आणि पूर्वीचे खडकी तर औरंगाबाद या शहराला पूर्वीचं म्हणजे जुनं नाव खडकी होतं आणि या खडकी शहराला कोणी बसवलं होतं हे आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन मलिक अंबर याने औरंगाबाद या शहराला बसवलेला आहे म्हणजेच औरंगाबाद म्हणजे पूर्वीचं खडकी शहर पर्याय क्रमांक दोन तर पहा प्रश्न क्रमांक दोन आहे कोल्हापुरात स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार भास्करराव जाधव हे जे आहेत हे कोल्हापुरामध्ये सत्यशोधक समाजाचे जे अध्यक्ष होते ते होते भास्करराव जाधव प्रश्न क्रमांक तीन आहे दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे पहा मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे दादरा नगर हवेली हा एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि हा प्रश्न आपल्याला दोन हजार सोळासाठी विचारण्यात आलेला प्रश्न होता जवळपास हा चार जिल्ह्यांसाठी हा प्रश्न विचारण्यात आला होता दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन सिल्वासा ही जी आहे ही दादरा व नगर हवेलीची राजधानी आहे प्रश्न क्रमांक चार आहे भारतातील सर्वात जुना तेल शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे भारतातील सर्वात जुना तेल शुद्धीकरणाचा कारखाना याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक दिग्बोई या ठिकाणी भारतातील सर्वात जुना तेल शुद्धीकरण कारखाना आहे प्रश्न क्रमांक पाच आहे गुरु शिखर हे खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे म्हणजेच गुरु शिखर हे जे पर्वत आहे हे खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वात मोठे शिखर आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन अरवली पर्याय क्रमांक दोन तर मित्रांनो आपल्याला असाही प्रश्न आहे हा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे त्याचं उत्तर असणार आहे गुरु शिखर पण आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला आहे की गुरु शिखर हे जे ए, पर पर्वत आहे हे प कोणत्या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे उत्तर आहे अरवली प्रश्न क्रमांक सहा आहे दिल्ली येथे लॉर्ड हॉर्डिंग्सवर बॉम्ब फेकण्यास कोणत्या क्रांतिकाऱ्याचा हात होता म्हणजे दिल्ली या ठिकाणी लॉर्ड हॉर्डिंग्सवर जो बॉम्ब फेकण्यात आला होता तर तो बॉम्ब कोणत्या क्रांतिकारकाने फेकला होता याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन राजबिहारी बोस यांनी दिल्ली या ठिकाणी लॉर्ड हॉर्डिंग्सवर बॉम्ब फेकण्यासाठी कट केला होता पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सात आहे सन दोन हजार पंधराच्या वन सर्वेक्षणानुसार भारतात डॅश या राज्यामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र रा आहे हा जो मित्र आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा हा प्रश्न दोन हजार सोळा दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरा या तिन्ही वर्षी बॅक टू बॅक विचारण्यात आला आहे पण दोन हजार सोळाला पोलीस भरती दोन हजार सतराला देखील पोलीस भरती आणि दोन हजार अठराला हा वनरक्षक खात्यासाठी प्रश्न विचारण्यात आला होता लक्षात ठेवायचा आहे दोन हजार पंधराच्या वन सर्वेक्षणानुसार भारतामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार मध्य प्रदेश या राज्यामध्ये प्रश्न क्रमांक आठ आहे लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवत असतात कशाच्या लोकसभा आणि राज्यसभा याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन लोकसभा अध्यक्ष हे जे आहेत हे लोकसभा आणि राज्यसभा यांच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवत असतात पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक नऊ आहे खालीलपैकी कोणास सार्वजनिक पैशाचा रक्षक म्हणून ओळखले जाते म्हणजेच संबोधले जाते पहा खालीलपैकी कोण आहे त्याला सार्वजनिक पैशाचा रक्षक म्हणून ओळखले जाते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक सर हिशोब याला सार्वजनिक पैशाचा रक्षक म्हणून ओळखले जाते मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा अर्थशास्त्रामधील महत्वाचा प्रश्न देखील आहे लक्षात ठेवायचा आहे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याला काय म्हटले जाते मित्रांनो हा प्रश्न आहे पहा ग्राम प्रशासनावरील देखील हा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न आपल्याला पंचायत राज यामध्येही हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा पंचायत राजमध्ये देखील जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याला काय म्हटले जाते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुख्य कार्यकारी अधिकारी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक अकरा आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी संमत झालेला आहे मित्रांनो हा देखील महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न पहा दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा या दोन्ही वर्षी विचारण्यात आलेला आहे दोन हजार सोळाला हा प्रश्न आला होता बुलढाणा या जिल्ह्यासाठी आणि दोन हजार सतराला हाच प्रश्न विचारण्यात आला होता आपल्याला कोल्हापूर या जिल्ह्यासाठी तर महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे बासष्ट साली हा कायदा संमत करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक बारा आहे घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू व काश्मीर या राज्याला खास दर्जा देण्यात आला होता पहा घटनेचं कोणतं कलम आहे की त्या कलमानुसार जम्मू काश्मीर या राज्याला एक विशेष दर्जा देण्यात आला होता पण तो दर्जा सध्या काढून घेण्यात आलेला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कलम तीनशे सत्तर प्रश्न क्रमांक तेरा आहे भारतात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीत सर्वात जास्त मुख्य स्रोत कोणत्या देशाचा आहे हा प्रश्न मित्रांनो अर्थशास्त्रावरील महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे भारत म्हणजे भारतात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीत सर्वात जास्त मुख्य स्रोत कोणत्या देशाचा आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक मॉरिशस या देशाचा प्रश्न क्रमांक चौदा आहे पाठीच्या कण्यात एकूण तेहतीस मनके असतात पहा इथं एक प्रश्न आपल्याला उत्तर म्हणजे नवीन प्रश्न आहे पाठीच्या मनक्यात पाठीच्या कण्यात एकूण किती मनके असतात त्याचं उत्तर आहे तेहतीस लक्षात ठेवायचा हो प्रश्न पहा आपल्याला पाठीच्या कण्यात एकूण तेहतीस मनके असतात तर त्यापैकी डॅश मनके मानेमध्ये असतात पहा पाटीच्या कण्यात एकूण किती आहे तर तेहतीस मनके तर त्यापैकी मानेमध्ये किती मनके असतात हे आपल्याला विचारण्यात आलं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन सात एकूण मनके आहेत पाठीच्या कण्यामध्ये ते त्यापैकी मानेमध्ये असतात सात मनके पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पंधरा आहे वातावरणाचा दाब खालीलपैकी कोणत्या यंत्राने मोजला जातो म्हणजेच वातावरणाचा जो दाब आहे तो खालीलपैकी कोणत्या उपकरणाने मोजला जातो आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण तीन दिवसापूर्वी कम्युनिटीमध्ये दिलेला प्रश्न होता तर त्यामध्ये प्रत्येक म्हणजे जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलेला आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक, एक बॅरोमीटर ज्यावेळी वाहत वातावरणाचा दाब मोजायचा असतो तो बॅरोमीटरने मोजला जातो पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सोळा आहे खालीलपैकी कोणता गॅस कीटाणूनाशक म्हणून पिण्याच्या पाण्यामध्ये वापरला जातो पहा खालीलपैकी असा कोणता गॅस आहे त्याला कीटाणूनाशक म्हणून पिण्याच्या पाण्यामध्ये हा वापरला जातो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन क्लोरीन पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सतरा आहे जर्मन सिल्वर या संमिश्रात खालीलपैकी कोणत्या धातूचा समावेश नसतो पहा जर्मन सिल्वर हे जे आहे यामध्ये कोणत्या धातूचा समावेश केला जात नाही याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक सिल्वर लक्षात ठेवायचं मित्रांनो जर्मन सिल्वर आहे म्हणून यामध्ये धातू म्हणून लगेच उत्तर द्यायचं नाही आपण की यामध्ये सिल्वर असू शकतो याचं उत्तर आहे सिल्वर तर ज्यावेळेस जर्मन सिल्वर हे जे संमिश्र आहे या संमिश्रामध्ये सिल्वर या धातूचा वापर म्हणजेच वापर म्हणजे समावेश नसतो पर्याय क्रमांक एक ज्यावेळेस आपण पीडीएफ याची डाउनलोड करू त्यावेळेस या पीडीएफ मध्ये हे करेक्शन केलेलं असणार आहे तर लक्षात ठेवायचे प्रश्न पाण्याचे तापमान एक अंश सेल्सिअसने वाढण्यास जेवढी उष्णता लागते त्याला एक कॅलरी असे म्हटले जाते पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकोणीस आहे आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे कोणते आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि मित्रांनो आंबोली हे जे पर्यटन स्थळ आहे हे अजून एका कारणासाठी प्रसिद्ध आहे तर महाराष्ट्रात सर्वात जास्त पावसा आंबोली या ठिकाणी पडतो पर्याय क्रमांक दोन आणि आंबोली हे जे आहे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतं प्रश्न क्रमांक वीस आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक शेती क्षेत्र कोणत्या प्रकारच्या सिंचनाखाली आहे पहा महाराष्ट्रातील सर्वाधिक जे शेतीचं क्षेत्र आहे हे कोणत्या प्रकारच्या जलसिंचनाखाली येते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक विहिरी खाली पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकवीस एक आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त कापूस पिकाखालील क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कापूस हा कोणत्या जिल्ह्यामध्ये पिकवला जातो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन यवतमाळ या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त कापूस घेतला जातो पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक बावीस आहे सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन राज्यात डॅश या ठिकाणी कार्यरत आहे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक एक पुणे या ठिकाणी तर पहा सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन हे महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे या ठिकाणी कार्यरत आहे आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला ग्रामसेवक भरतीसाठी विचारण्यात देखील आला होता तर पहा ग्रामसेवक भरतीसाठी हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आलेला आहे पर्याय क्रमांक एक पुणे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेच्या तक्रार निवारणासाठी डॅश हे पोर्टल सुरू केलेले आहे पहा महाराष्ट्र शासनाने जी सर्वसामान्य जनता आहे यांच्या तक्रारी कमी करण्यासाठी म्हणजे तक्रारी निवारण करण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केलेले आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार आपले सरकार या नावाचं जे वेब पोर्टल चालू केलं आहे महाराष्ट्र शासनाने आणि या वेब पोर्टलचा वापर केला जातो जनसामान म्हणजे जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी प्रश्न क्रमांक चोवीस आहे डॅश या जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून देखील ओळखले जाते पहा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त धरणे आहेत म्हणून त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हटले जाते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ठाणे या जिल्ह्याला प्रश्न क्रमांक पंचवीस आहे मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबई बरोबरच डॅश येथेही आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दो तीन पाटी व रत्नागिरी या ठिकाणी मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत तसेच मुंबई या ठिकाणी देखील आहेत लक्षात ठेवायचे पाटी या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये येथेच थांबणार आहोत आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर या युट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा तुमच्यासाठी दररोज सकाळी नऊ वाजता याच पद्धतीने एक मॉक टेस्ट घेण्यात येत आहे तसेच या व्हिडिओची पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी मराठी नोकरी या नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण या चॅनलला जॉईन करा म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या आणि झालेल्या आपल्या ज्या काही पी डी एफ नोट्स आहेत या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील तसेच मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलवर आपण पहा मित्रांनो तलाठी भरती लक्षात ठेवायचं आहे तलाठी पोलीस आणि ज्या काही झेड पीसाठी होणाऱ्या ज्या भरती आहेत यांच्या ज्या पी डी एफ्स असणार आहेत त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि जुन्या म्हणजेच ओल्ड क्वेश्चन पेपर देखील याच चॅनलवर तुम्हाला मिळून जातील तर त्या ठिकाणी आपण जॉईन करायचं आहे म्हणजे तुम्हाला सर्व हा डेटा मिळून जाईल भेटूया आपण पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र